ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पिंपरी चिंचवड येथे भाजप महिला आघाडीच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद हा कायदा यायलाच पाहिजे असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलंय. पाहूया काय म्हणाल्या चित्रा वाघ. मी तुम्हाला सांगते, मी समिती काय गठीत केली आहे किंवा कुणाला घेतलंय, कुठल्या जातीच्या लोकांना घेतलंय हे मी पाहिलेलं नाही आहे. पण तुम्ही म्हणताय तर मी नक्की माहिती घेते. पण एवढी गोष्ट मात्र नक्की तुम्हाला सांगते, जबाबदारीने सांगते. आपल्या राज्यामध्ये आता बघा, निसर्ग चक्र फार वेगळं झालंय. 12 आणि 13 वर्षाच्या मुली वयात यायला लागल्यात आणि 14 आणि 15 वर्षाच्या मुली या गरोदर आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि याच्यामध्ये फोर्सफुली पळवून देणं, लग्नाचं अमिष दाखवणं, अशा पद्धतीने मुलींवर जबरदस्ती करणं, अशा मुलींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या परिवाराच्या संरक्षणासाठी कुठलाच कायदा आपल्याकडे नाही आहे. म्हणजे श्रद्धा वालकरची एक केस आली आणि हा विषय पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात झाला. आता श्रद्धा वालकर 25 वर्षाची स्वतःच्या पायावर उभी असणारी, संविधानाने तिला अधिकार दिलाय तिने काय करायचं, कुणासोबत राहायचं, आणि तिच्या सोबत जो प्रकार झाला तो अतिशय अमानवीय. म्हणजे तिने प्रेम केलं, विश्वास केला, आई वडिलांना ठोकर मारून गेली, पण तिचा अंत इतका वाईट झाला जिचा बिचारीने तिनेही कधी विचार केला नसेल. आता त्याच्या उलट तुम्ही जर इथं बघाल तर इथं जे आहे ते कुठेतरी लग्नाचं अमिष दाखव, तिचं जबरदस्तीने धर्मांतरण कर, या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे ही वेळेची मागणी आहे आणि त्या पद्धतीने व्हायला हवा. आता त्याची समिती काय गठीत केली आणि त्याच्यामध्ये कोण कोण घेतलंय मी त्याची माहिती घेते, मला त्याच्याबद्दल माहित नाहीये. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.